उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी अमित शहांचा उल्लेख मोगॅम्बो असा केलाय. ते असं म्हणतात की हे सगळं ठरवून करण्यात आलं, शिवसेनेला संपवण्याचा दाव होता. आणि त्याला जोडून एक प्रश्न की संजय राऊत असं म्हणतायत की शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाचा जो सौदा आहे तो 2000 कोटींमध्ये झाला. असं आहे की राजकारणामध्ये कधी माणूस वर जातो कधी खाली जातो, पण इतकं निराश होऊन मनात येईल ते बोलायचं यातनं त्यांच्या बुद्धीची क्यू लोक करतात. त्यांच्या बोलण्याने काही परिणाम होत नाही, पण लोकांना असं वाटतं की यांना मोठे नेते आपण म्हटलं आणि असं म्हणजे संजय राऊत जे बोलले असं निर्बुद्धपणे बोलतात, ते अशा निर्बुद्ध लोकांना काय मी उत्तर देऊ. आणि उद्धवजींचा जिथपर्यंत सवाल आहे, उद्धवजींचा एक लिमिटेड डिक्शनरी आहे, ते एक 10-15-20 त्यांचे शब्द आहे, ते शब्द फिरवून फिरवून ते वापरतात, त्याला काही उत्तर थोडी द्यावं लागतं.